जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. काल ही बातमी आल्यावर मी तातडीने त्याच्यावर ट्विट केलं. माझी विनंती आहे देशाचे जे होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे, कारण दिल्लीत सातत्याने कुठली ना कुठली घटना ही होते ज्याच्यातून सर्वसामान्य नागरिकाच्या मनात भीती आणि काळजी अशी वाटते. आज देशामध्ये मग CAA असेल, आता कालची JNUची घटना असेल, याच्यातून सगळी युवा पिढी पहिल्यांदा मला संघर्ष करताना आणि सरकारच्या विरोधात लढताना आहे. तिला कुणाची अशी फोकस लीडरशिप नाही आहे, पण प्रचंड राग आणि अस्वस्थता ही या मुलांमध्ये दिसते. युवा पिढीमध्ये अशा जर गोष्टी झाल्या तर या देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या हितासाठी या चिंताजनक आहेत. आम्ही जरी विरोधात असलो तरी देशाचं ऐक्य आणि देशाचा विकास हा आमचा प्राधान्य आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे माननीय अमित शहांना की ही सगळे जी पुण्यात दिल्लीची जी सिक्युरिटी आणि पोलीस यंत्रणा येते ही केंद्र सरकारची असते, त्याच्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याची इन्क्वायरी लावावी. आणि ह्याच सरकारचा केंद्र सरकारचा लाडका शब्द आहे पारदर्शक, ती पारदर्शक असावी, कारण का शेवटी राजकारण एका ठिकाणी पण सुरक्षितता आणि सुसंस्कृत वागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी आता जाहीर निषेध करते आणि माझी एवढीच अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून की याची एक पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे. एखाद्या सुसंस्कृत कॉलेजमध्ये जाऊन जिथे शिक्षणाची असेल, मागच्या तुम्हाला आठवतं लायब्ररीमध्ये जाऊन लाठीचार्ज झाला होता, यावेळीच तर मुलांमध्ये दात घुसून हॉकी स्टिक वगैरे, म्हणजे जसं काय हिंदी पिक्चरमध्ये जे सीन्स दिसतात असे काल JNU दिसत होते. आणि JNUमध्ये माझी माहिती जर बरोबर असली तर फायनान्स मिनिस्टर राज्य आहे निर्मला सीतारामन, त्या स्वतः JNUच्या स्टुडंटही आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नाही देशात आमच्या पक्षात अनेक वर्ष काम केलेले DP त्रिपाठीजी ते JNUवर इन्वॉल्व्ह होते, तिथे अनेक वर्ष शिक्षक होते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली आणि देशातली असंख्य ज्यांना इंटेलेक्च्युअल्स म्हणतात ते सगळे JNUतून शिकलेले आहेत. मी संस्था या देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यात जर गुंडागर्दी होत असेल तर हे पूर्णपणे केंद्र सरकारचं फेलियर आहे. मला असं वाटतं हा कुणावर जातो हा विषय नाही आहे. हे जर होत असेल, प्रशासन कोणाचं आहे आज देशामध्ये? होम मिनिस्टरची जबाबदारी असते सिक्युरिटी, आणि दिल्लीची जी सुरक्षितता आहे आणि सगळा होम मिनिस्ट्रीचं सगळं रिपोर्टिंग हे केंद्राकडे असतं. दिल्ली सरकारचं स्वतःचं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे अर्थातच जो त्या भागाचा लोकप्रतिनिधी आणि मंत्री असतो त्याच्यावरती नैतिक जबाबदारी